डॉक्टर अमीन, मधुमेहाचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, त्याची काय कारण असावी? हेच महत्वाची गोष्ट आहे की डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललंय. जर आपण सगळी आकडेवारी बघितली तर डायबिटीजमुळे होणारं हृदयरोगाचं प्रमाण प्रचंड आहे, डायबिटीज मधून ब्लड प्रेशर निर्माण व्हायचं प्रमाण प्रचंड आहे. जर तुम्ही मॅक्झिमम डायबिटीजच्या पेशंटला बघितलं तर 5 वर्षांमध्ये त्या पेशंट्सला डायबिटीज नंतर ब्लड प्रेशर सुद्धा येतं आणि मग हळूहळू हृदयरोग सुद्धा येतो. तर एका पद्धतीने बघायला गेला तर डायबिटीज जरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अतिशय साधा दिसत असला की जिथे आपल्याला कळतंय की फक्त रक्तातली साखर वाढली आहे, विशेष काही त्रास नाहीये, पण भविष्यात याची परिणिती खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होते. आणि याचं कारण काय, तर याचं बेसिक कारण आहे, जर तुम्ही आज भारतीयांचा BMI बघितला, बॉडी मास इंडेक्स, आणि भारतीयांच्या शरीरामधलं चरबीचं प्रमाण बघितलं, भारतीयांच्या आहारातलं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण बघितलं, भारतीय जे आजकाल जीवन पद्धती जगतायत त्या पद्धतीमध्ये व्यायामाचा जो काही अभाव आहे तो जर आपण बघितला, भारतीयांच्या जीवनशैलीमधल्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याचे कौशल्याचा अभाव आपण बघितला, तर आपल्याला कळेल की या 3 मुख्य कारणांचा, की आहाराच्या चुका चालू आहेत, व्यायामामध्ये अभाव आहे, आणि ताणतणावाचं नियंत्रण करण्याच्या पद्धतीचं ज्ञान रुग्णांना नाहीये, आणि त्याची परिणिती म्हणून डायबिटीस या आजाराचं प्रमाण भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे.